नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। उल्हासनगर म्हटलं की नियम कायदे सारत धाब्यावर बसवून चालणारं एक शहर अशी एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये होत आहे। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही सर्वसामान्यांसाठी लागू झालेली व्याख्या सर्वसामान्य माणसाला आपली शासकीय कामं करून घेताना नेहमी आठवत असते। आपण पाहतो की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये साधं तुम्हाला एखादं झाड तोडायची परवानगी हवी असेल, साधं नळाचं कनेक्शन हवं असेल किंवा महावितरणाचं एखादं कनेक्शन हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला विविध विनंत्या कराव्या लागतात, अर्ज फाटे करावे लागतात आणि त्या कार्यालयांच्या खेटे घालावे लागतात, त्या अधिकाऱ्यांना वारंवार जाऊन भेटावं लागतं। त्यानंतरही तुम्हाला ते काम तुमचं होईलच, ती परवानगी तुम्हाला मिळेलच याची शाश्वती नाही। पण उल्हासनगरमध्ये काही घटना अशा होतात की ज्या ठिकाणी जेव्हा राजकीय लोक असतील, ज्या ठिकाणी धनदांडगी असतील, बिल्डर्स असतील, व्यापारी असतील, ते मात्र आपला प्रभाव वापरून घेण्यात आणि आपली ही छोटी छोटी कामं किंवा मोठी मोठी कामं सहजपणे शक्य करून घेण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते, मी आहे उल्हासनगर कॅम्प गांधी रोड या रोडवरील एका ट्रान्सफॉर्मर शेजारी। हा समोर पाहिलेला तुम्ही जाता तो तुम्हाला एक ट्रान्सफॉर्मर दिसतो आहे, खरं तर हा आज तुम्हाला दिसतो आहे, कदाचित उद्या असेल किंवा परवा असेलच याची खात्री नाही। याचं कारण असं की मीडिया भारतने नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की माध्यमं सर्वसाधारणपणे एखादी दुर्घटना घडण्याच्या नंतर ते वृत्तांकन करत असतात, पण मीडिया भारतने हा पायंडा पाडला आहे की कोणतीही घटना घडण्याच्या आधी, कोणतीही घटना घडल्यानंतर आणि त्याचे दुष्परिणाम काय असतील हे पूर्वीपासूनच सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच मुद्द्यावर आणतो आहे की हा ट्रान्सफॉर्मर तुम्ही पाहताय हा गेल्या अनेक वर्षांपासून इथे आहे, परंतु हा काही दिवसांनी इथे नसेल अशा चर्चा शहरामध्ये रंगतायत। त्याचं कारण असं की या ट्रान्सफॉर्मरची कोणतीही कुणालाही अडचण नाही आहे, पण मला एक कळत नाही की या ट्रान्सफॉर्मर हटवण्यासाठी नक्की कोणाला फायदा मिळणार आहे।